हाय फ्रेंड्स, जानवीज किचनमध्ये आपलं स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सोया चिली मंचुरियनची रेसिपी. चला तर मग आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम इथं सोया चंक्स पाण्यामध्ये 7 ते 8 तास सोक करून घेतलेले आहेत. तर आता त्यातलं मी पाणी असं पूर्णपणे काढून घेत आहे. तर तुम्ही ओव्हरनाईट ही सोक करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढायचं आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे पाणी आणि मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यासोबतच 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तर आता ही सगळं व्यवस्थित आपल्याला सोया चंक्सना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत, कोट झाले पाहिजेत आणि मगच आपण त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. तर कॉर्नफ्लॉवर जास्त घालायचं नाही, व्यवस्थित आपल्याला कॉर्नफ्लॉवर तेवढ्या पीसना कोट होईल एवढाच कॉर्नफ्लॉवर आपण वापरायचा आहे. तर एक साईडला मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर आणि ही प्रोसेस झालेली आहे आपली. आता तर आपण तळून घेऊया. तर डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे सोडत आहोत. तर छान मध्यमाच्यावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे सोया चंक्स. तर थोडे थोडे घालून मी फ्राय करून घेत आहे. तर अशाच प्रकारे मी सगळे सोया चंक्स फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे सोया चंक्स करून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. तर दुसरी पॅच ही घातलेली आहे आणि अशा प्रकारे माझे झालेले आहेत सोया चंक्स तळून. तर आता त्याच कढईमध्ये थोडं तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी चिरलेला लसूण घातलेला आहे, किसलेलं आलं घेतलेलं आहे आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो असे हे मध्यम आकाराचे मी काप केलेले आहेत चौकोनी आकाराचे, ते यामध्ये घातलेले आहेत आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याने त्यामध्येच आता आपल्याला रेड चिली सॉस घातलेला आहे मी आणि आपल्याला सोया सॉस घालायचा आहे. तर व्यवस्थित सगळं घालून मिक्स करून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काप करू शकता लांब किंवा बारीकही. तर अशा प्रकारे परतून झाल्यानंतर मी व्हिनेगर घातलेला आहे 1 मोठा चमचा आणि आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालायची आहे. तर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट व्यवस्थित अशी ढवळून मगच घालायची, नाहीतर कॉर्नफ्लॉवर खाली राहतो. तर पाण्यामध्ये मी 1/2 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून विरघळून घेतलं होतं. तर आता ती पेस्ट घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि जर आपल्याला जास्तच दाटसर आपल्याला सॉस वाटला तर थोडंसं आपण पाणी ॲड करायचं. तर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण माझ्याकडे सोया चंक्स जास्त होते. तर तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आपल्याला ऑलमोस्ट आपला झालेला आहे सोया मंचुरियन. तर आता मी वरून कांद्याची पात घालून गार्निश करत आहे आणि डिश सर्व केलेली आहे. बघू शकताय खूप यम्मी डिश होते ही. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.